वेलकम टू अ खुशी ई एज्युकेशन. विषय मराठी, इयत्ता तिसरी. आम्ही फलक वाचतो. आज आपण फलक वाचन करणार आहोत. शाळा, महाविद्यालये, कार्यालये, गृहनिर्माण संस्था, उत्सव मंडळे अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला फलक पाहायला मिळतात. आम्ही फलक वाचतो. एका शाळेच्या दर्शनी फलकावरील मजकूर आपण इथे पाहणार आहोत. या शाळेमध्ये बरेच फलक लिहिलेले आहेत, हो ना? आपण आपला पहिला फलक पाहूया. सामान्य ज्ञान. करवंद. करवंद हे आपल्या राज्यात सगळीकडे आढळणारे एक काटेरी झुडूप आहे. उघडी माळराने आणि डोंगराळ भागात वाढणाऱ्या या झुडपाला चवदार फळे येतात. फळांचा रंग, आकार किंवा चवीवरून करवंदाला कडू करवंद, लिंबू करवंद, लेंडी करवंद, पांढऱ्या करवंद, किरी करवंद अशी नावे दिलेली आहेत. करवंद पिकल्यावर काळी होतात, पण किरी करवंदे मात्र पिकून गोडसर झाली तरी रंगाने हिरवीच राहतात. हा आहे आपला दुसरा फलक, सुविचार व वार्ता फलक. सुविचार. आधी करा मग बोला. वार्ता. वार्ता म्हणजे बातमी. फलकावर दैनंदिन बातमी नेहमी लावली जाते. हा आहे आपला तिसरा फलक, सूचना फलक. दिनांक 10 नोव्हेंबर 2014. दिनांक 14 नोव्हेंबर 2014 रोजी आपल्या शाळेत बालदिन साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने बालसभा आयोजित केली आहे. बालसभेत ज्यांना भाषण करायचे आहे त्यांनी आपली नावे वर्ग शिक्षकांकडे आजच द्यावी. मुख्याध्यापक. ही सूचना विद्यार्थ्यांसाठी असते. तुम्हीही तुमच्या शाळांमध्ये अशा प्रकारच्या सूचना पाहत असाल ना? आता हा आहे आपला चौथा फलक, प्रदर्शन फलक. या फलकावर काही चित्रे लावलेली आहेत. तुम्हा सर्वांना वाचनाची आवड नक्कीच असेल, हो ना? आजपासून तुम्ही सर्वांनी रोज आठवणीने शाळेतील फलक वाचायचा आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटू मराठीची नवीन संकल्पना घेऊन. तोपर्यंत बाय.